आज पुन्हा एकदा कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। ज्या पद्धतीने आज त्यांनी सांगितलं की तुषार मेहता साहेबांनी सांगितलं की मला स्वतः त्यांच्याबरोबर बसावं लागेल आणि हे सगळं टाइम टेबल ठरवावं लागेल, या बाबतीमध्ये कोर्टाने अतिशय स्पष्ट भाषेत नाराजी व्यक्त केली की त्यांनी पूर्ण टाइम शेड्यूल जे मागच्या वेळेला दिलं होतं ते कोर्टाने सांगितलं की ते एक्झिक्यूट होत नाही असं स्पष्टपणे दिसतंय आणि वारंवार याच्यामध्ये बघण्यासारखं काहीच नाही आहे। ही केस फार काय मोठी ट्रायलवरती चालण्यासारखी नाही आहे। याच्या बाबतीमध्ये जी दोन कलम आहेत याच्यावरतीच फक्त निर्णय घ्यायचा आहे आणि ह्या घेण्यासाठी जास्त वेळ लागायची काही गरज नाही। आम्ही ह्याच्या बाबतीतला निर्णय दिलेला आहे तरी देखील अजूनही कुठल्याही प्रकारचं कामकाज पूर्ण होत नाही आहे आणि ही थातुरमातुर कारणं आपण देत आहे ती आम्हाला नको आहेत। आपण आम्हाला स्पेसिफिक सांगा की कुठल्या दिवशी हे प्रकरण संपणार आहे। तुषार मेहता साहेबांनी दोन्ही प्रकरणांची गल्लत करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रकरणं आत्ता दाखल झालेली आहेत त्यामुळे आम्हाला अजून ठरवायचं आहे। या बाबतीत कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला ही शेवटची संधी देतोय। ह्या शेवटच्या संधीमध्ये तुम्ही 30 तारखेला जर तुमचा टाइम फ्रेम आम्हाला योग्य वाटला नाही, किती दिवसात तुम्ही संपवताय, तर नाईलाजास्तव आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं आज कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मला असं वाटतं की ही शेवटची संधी त्यांना मिळालेली आहे। या संधीमध्ये त्यांना नक्कीच कोर्टाला जे अपेक्षित आहे ते टाइम टेबल त्यांना द्यावं लागेल, न दिल्यास कोर्ट आपला निर्णय घेईल असे स्पष्ट संकेत आज कोर्टाने दिलेले। मागच्या वेळी ज्या तिखट शब्दामध्ये कोर्टाने सांगितलेलं होतं त्याच्यानंतर सुद्धा विधानसभा अध्यक्ष सध्याच्याच वेळापत्रकावरती ठाम होते, तीच त्यांची रणनीती दिसते। याचा अर्थ असा होतो की ते सुप्रीम कोर्टाला मानत नाहीत। विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीने बाहेर वक्तव्य करतायत ही वक्तव्य एकंदर पाहता असं दिसतंय की सुप्रीम कोर्टाचे आदेश त्यांना लागू नाहीत अशा भ्रमात ते आहेत। त्यांना हा सल्ला कोणी दिलाय आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला जो कायदा कळत आहे, विधानसभा अध्यक्ष आता ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत, ते विधानसभा अध्यक्ष नाही आहेत आणि ट्रायब्युनल हे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येतं, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय त्यांना मान्य करावेच लागतील, त्या बाबतीत कुठलंही दुमत नाही। परंतु हा जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा दंडुका डोक्यात बसत नाही कदाचित तोपर्यंत त्यांना हे कळणार नाही।